देत नाहीत, इतकं सहज लिलया काढून घेतात. काढल्यानंतर हा जोपर्यंत त्यांना फ्रुटी फळ काहीतरी फेकत नाही, एकावर त्यांचं समाधान नाही. जेव्हा दोन फेकू दोन हातामध्ये आणि ती अगदी सहज कॅच देतात मग त्या, नाही तर आपल्या देखात तोंडात घालतीन, तोडतीन, मोडतीन, फेकून देतीन येणेप्रमाणे. एवढी उदंड आहेत. भगवंत म्हणतात राम अवतारामध्ये तुम्हाला फक्त पालाच खाऊन राहावं लागलं, आता हे माखण आपल्या हाताने प्रभू त्यांना खाऊ घालतायत. कोण आनंद आहे त्या. जेव्हा यशोदेने बघितलं की चौकटीच्या बाहेर दह्या दुधाचा पूर चालला, म्हटल्यानंतर राग आला, कान्हा तू उदंड होत चाललाय, थांब तुला शिक्षा केली पाहिजे म्हणून यशोदा मागे धावायला लागली, कृष्ण पुढे धावायला लागला. पाहता पाहता पळता पळता हा भगवंत एवढे पळतायत सगळ्या गोकुळाला, येडे घालतायत पण हाती लागायला तयार नाही. तेव्हा मैया थकली वय आहे, भगवंताला वाटलं माईची किती परीक्षा घ्यावी. भगवंत हातात येतात, यशोदा म्हणाली तसं तुला कळणार नाही, थांबा तर तुला बांधूनच टाकते, आणि म्हणून उखळाला बांधलं. उखळही दरवाजाच्या बाहेर ठेवलं जिथं दोन ताडाची वृक्ष आहेत. कुबेराची मुलं एकवेळी जलक्रीडा करत असताना, नग्न जलक्रीडा करत आहेत देवस्त्रियांबरोबर, आणि तिथून नारद जात असताना त्यांनी शाप दिला, वृक्ष होऊन पडाल. त्यांनी उशाप जेव्हा मागितला की महाराज चुकलंय पण आता याच्यावर उशाप तुम्ही आम्हाला द्या, तेव्हा सांगितलं तुम्ही वृक्ष व्हाल पण नंदाच्या अंगणामध्ये व्हाल, आणि प्रभू जेव्हा द्वापार युगामध्ये अवतार घेतील ना तेव्हा तुमचा उद्धार होईल. यमल अर्जुन नावाची ही दोन वृक्ष आहेत. आज भगवंत उखळाला बांधलेत, पण असं म्हणतात उखळाला बांधत असताना अवघ्या गोकुळातले सगळे दावे एकत्र केले पण भगवंत बांधल्या जाईना. आणि जेव्हा यशोदा मैया म्हणाली आता बरसाण्यावरून दोरी आणावी लागेल, बरसाण्याला राधाराणी राहती, आणि बरसाण्याचं नाव घेतल्यावर बरोबर प्रभूने स्वतःला बांधून घेतलं येण्याप्रमाणे. भगवंत मैया आता गृहकार्य करण्यामध्ये गुंग आहे, इतक्यामध्ये भगवंत रांगत रांगत निघाले. मागे उखळ आहे, चालता चालता जेव्हा दोन वृक्षाच्या मधून निघाले तसेच दोन वृक्ष उन्मळून खाली पडले. त्याच्यातून दोन दिव्य पुरुषांचा त्या ठिकाणी निर्माण झालं आणि ते दिव्य स्तुती करत आपल्या स्वलोकाला निघून गेले. येणेप्रमाणे भगवंताची उखळ बंधन लीला या ठिकाणी समाप्त होते. पुढे अनेक दैत्यांचा वधही भगवंत करतात. त्याच्यामध्ये भगवंतांनी बघितलं सर्व गोपिका मथुरेला दही दूध घेऊन जातात आणि सर्व गोपाळ रोड होत चाललेत, लकडी पहिनवाल व्हायला लागलेत. तेव्हा घरचं असून सुद्धा खाता येत नाही म्हणून आजपासून मथुरेला यांना दही दूध घ्यायला विकायला जाऊ द्यायचं नाही म्हणून श्रीकृष्णाने हा नवनीत चौर्य मंडळाची स्थापना केली. दह्या दुधाची चोरी करणारं मंडळ, बाल नवनीत चोर मंडळ. पण भगवंताने दह्या दुधाची चोरी केली नसून चित्त चोरी येले नंदाची नंदे, नाही का भगवंत चित्ताची चोरी करणारा आहे. पण त्याच्या संबंधाने फार सुंदर श्लोक आहे. ब्रजे प्रसिद्ध नवनीत चोर गोपांगनानांचनुकूल चोर अनेक जन्मार्जित पाप चोर चोराग्रगण्य पुरुषम नमामि. भगवंत भक्ताचं पाप ही चोरून घेतो. म्हणून इथे भगवंताने बाल गोपाल चौर्य मंडळ स्थापन केलं आणि अनेक गोपिकांच्या दह्या दुधाची चोरी भगवंत करायला लागला, माखण चोरायला लागला. या अनंत लीला आहेत. गोपिकांनाही प्रभूच्या दर्शनाचा एवढा वेद आहे, एवढा ध्यानी मणी कृष्णाता हा
कृष्णाशिवाय दुसरं काहीच गोपिकांना सुचत नाही. गोपिका मथुरेला गेली दही दूध घेऊन. दही दूध घेऊन गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ती म्हणायला लागली, विसरून गेल्या. आणि गोविंद घ्या, गोपाल घ्या. आणि मग दुडिया माझारी कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. गोपिकांची अवस्था आहे. तद विस्मरणे व्याकुल तेती असं म्हटलंय. त्याच विस्मरण झालं तरी गोपिकांच्या हृदयाला व्यथा होते. आणि त्याच्या स्मरणाने तदरूपता प्राप्त होणाऱ्या त्या गोपिका प्रेम भक्तीच्या आचार्य आहेत. अनेक गोपिकांच्या दह्या दुधाची नसून चित्ताची चोरी भगवंताने केली गोपिका गाऱ्हाणं सांगतायत. म्हणून मैयाला असं वाटला ता एके दिवशी काना उदंड होत चाललाय. एके दिवशी भगवंताने बघितलं गोचारण लीला इथे प्रभूची सुरू होते. त्याच्या आत मृदभक्षण लीला आहे. भगवंताने एके वेळी एका वृक्षाच्या जाळीमध्ये जाऊन माती भक्षण केली. गोपाळ सांगत आले, मैया कानाने माती खाल्ली, मैया कानाने माती खाल्ली. पण काना म्हणतो मी माती खाल्ली नाही. बलदाऊही सांगायला लागला की मैया कानाने माती खाल्ली आहे. पण भगवंत म्हणतात की आई मी माती खाल्ली नाही. हा बलदाऊ खोटा बोलतो आहे. खोटा बोलतो बळी रामदादा, बळी रामदादा, बळी रामदादा. उभा
माती खाली नहीं। बलदाऊ खोटा बोलतो आहे। मग मैया म्हणते आ करून दाखव, याच्या तोंडामध्ये माती आहे म्हणून माती आईला दिसेल करायला लागला देव। मैया म्हणू लागली काढा, हातामध्ये काठी घेतली, आकर आकर म्हटल्याबरोबर जेव्हा आ केलं तेव्हा 14 भुवनाचं दर्शन भगवत मुखामध्ये मैयाला झालं। आणि तेव्हा मैयाला भावसमाधी लागली। तिला कळालं जगाचा मालक काय। विश्वाचा जनिता आहे, मला माता म्हणतोय पण हा जगाचा मालक आहे म्हणून भावसमाधी लागली। पण भगवंताला असं वाटलं मैयाला जर कळालं मी देव आहे तर मैया मला देव्हाऱ्यामध्ये नेईल, माझी पूजा करेल, आणि देवाची काय करुण अवस्था असते, एक नाही मंदिरातले असतील देव्हाऱ्यातले असतील पूजा करताना, मग आम्ही आमच्या कंपाळासारखं चंदन आणि आजी आमची काही माणसं आहेत भगवंतावर अतिशय प्रेम करणारी, मग ते लड्डू गोपालाला किती नटवतात किती नटवतात तो भाग वेगळा, पण आम्ही मंदिरामध्ये जातो तेव्हा बच्चक धरली की देवाच्या घरून येताना आम्ही असंच करतो ना, कुंकू लावताना आरशा पुढेही पाहायची गरज नाही, पंचपाळ्यात हात घातलं की करतो ना तसं शृंगारासाठी। मग देवाला असं वाटलं की देवाची कोण अवस्था आहे, ओळता ओळता काही माणसं चटके सुद्धा। म्हणून देवाला वाटलं माझी अवस्था तशी होईल ना, माय मला देव्हाऱ्यात बसवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून विषय लांबच जाणार आहे। म्हणून भगवंत पुन्हा तिच्यावरती योग मायेच्या साह्यानं पूर्वस्थिती प्रदान करतात आणि पुन्हा हातात कान धरून मैया म्हणते काना पुन्हा खाशील का माती, भगवंत हात जोडून सांगतात मैया मारू नको मी पुन्हा माती खाणार नाही, मैया मारू नको मी पुन्हा माती खाणार नाही। जसा आम्ही आमच्या लेकराला दंड देतो ना तेनेप्रमाणे मैया भगवंताला दंड देते आहे। काय त्या लीलांचं वर्णन करावं, फार आल्हादताई लीला आहेत भगवंताच्या। जणू काही असं वाटतं आम्ही त्या काळामध्ये वावरतो आहोत की काय अशी अनुभूती वाटायला लागते, नाही का। त्याच्यामध्ये मग गोचारण लीला भगवंताची लहान लहान बछडे पाहिल्यानंतर भगवंत आईकडे हट्ट करतात, मैया मी यांना चारायला नेऊ, मैया मी यांना चारायला नेऊ, पण मैया म्हणते कान्हा तू अजून लहान आहेस रे, पण मैयाला असं वाटतंय जर भगवंत हा गाई चारायला वनामध्ये गेले तर दिवसभर दर्शन होणार, पण भगवंताच्या हट्टापुढे मैयाने नमत घेतलं आणि आज भगवंत छोट्या छोट्या बछड्यांना घेऊन निघाले। निघाल्यानंतर मैया औक्षण करते आहे, जणू का युद्धाला निघालाय कृष्ण, नाही का। पंचारतीने मैया ओवाळते, गवळणींना सांगावं लागलं नाही की भगवंत गाई चारायला निघालाय म्हणून सर्व गवळणी दोन तर्फा उभे आहेत, हातामध्ये पंचारतीत किती प्रेम करत होत्या भगवंतावर, क्षणाचाही विरह न सहन होणाऱ्या त्या गवळणी दिवसभर आता कृष्ण भेटणार नाही म्हणून मिस पाणीयाचे हा भरला ओलंडोनी रिता करी माठ, मिस पाणीयाचे गोविंदाची चट, असं सांगितलंय महाराजांनी की भगवत दर्शनाची लालसा आवड पण निमित्त मात्र पाण्याचं। भगवंत आता गाई चारायला लागले, सुंदर गोपाल काल्याचा प्रसंग, ब्रह्मदेवाला गोपाल काला पाहिला आणि पाहिलं की हा कृष्ण माझा बाप, याला कशाहून समजू, हा तर गोपाळांचा उष्ट खातो एकमेका देऊ मुखी, त्याच्या त्याच्या तोंडातला हा घेतोय याच्या मुखातलं ते खातायत, एकमेकाच्या ताटामधलं काय खातात एकमेकाला भरवतात काय, याला देव कशाचं म्हणायचं म्हणून मनामध्ये शंका निर्माण झाली। गाई गोपाळ सर्वजण ब्रह्मदेव घेऊन गेला,
शिंगुस्ताचं वर्ष आहे म्हणून सर्व गोप गोपिकांचे लग्न करायचे, पण गोपिकांनी कात्यायनी नावाचं व्रत केलं। कात्यायनीला गोपिका आराधना करतात आणि मागतात की कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतम देवी पतिमे कुरुते नमः। श्रीकृष्णासारखा नवरा मिळावा, नवे श्रीकृष्णाचं पती म्हणून आम्हाला प्राप्त व्हावा, आणि शिंगुस्त यायचा, शिंगुस्तामध्ये लग्न करत नाही म्हणून सर्व गोप गोपिकांची लग्न झाली, आणि त्या गोप सर्व गोपाळांचं वेश माझ्या प्रभूने घेतला होता म्हणून हा भगवंताशीच गोपिकांचा विवाह झाला। येणेप्रमाणे ब्रह्मदेवाची फजिती, सर्व गोप गोपिका सर्व गोप गोपाळ परत भगवंत प्राप्त करतात, येणेप्रमाणे ही कथा आहे। पुढे फार सुंदर महारासाचा प्रसंग आहे, मध्ये गोवर्धनाचा प्रसंग आहे, नाही का। एके दिवशी नंदबाबादिक सर्वजण भगवंताचा 7 वर्षाचे झाले तर सर्व गोपाळांची मीटिंग ठरली। ओसरीवर सर्व गोपाळ बोलतायत की आता इंद्राची पूजा करायची आहे, दरवर्षी ठरल्याप्रमाणे इंद्रपूजा होवायची, कारण इंद्र हा मेघ त्याच्या कृपेने बरसतात आणि मेघ बरसले की मग सर्व जिकडे तिकडे हरियाली निर्माण होते आणि गवळ्यांचं धन आहे गाई, आणि गाईला पाहिजे चारा, हिरवा चारा, म्हणून इंद्राच्या कृपेने पाणी बरसतो आणि पाणी पडला की जिकडे तिकडे हिरवळ निर्माण होते आणि गाईला गोग्रास मिळतो, म्हणून इंद्राची पूजा करायचं हा नियम। पण भगवंतांनी ऐकलं आणि बाबाच्या मांडीवर जाऊन बसले आणि म्हणायला लागले बाबा मला बोलायचंय, पण नंद बाबा म्हणतात कान्हा मोठ्या माणसाच्या मध्ये लहान लेकरांनी बोलू नये, पण काही गोपाळ होते ते म्हणाले बाबा बोलू द्या ना त्याला, काय म्हणतो ऐका तरी। आणि तेव्हा कृष्ण म्हणतो की बाबा इंद्राच्या कृपेने नाही, आमच्या गायीचं भरण पोषण करणारा गोवर्धन नाथ आहे, म्हणून इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची आहे। आणि येणेप्रमाणे मग येऊ द्या तुमच्या कृष्णाला। सगळे निघाले, कृष्णाने म्हटलंय ना गोवर्धनाची पूजा करायची, हा 56 भोग आधी करून सर्वजण तयार आहेत, गाड्यामध्ये भोग सर्वांनी घातलेत आणि निघाले। असं म्हणतात एक वृद्ध गोपिका जिच्या पायामध्ये त्राण नाही, घरी कोणी नेणार नाही, तिला असं वाटलं सगळं हा वृंदावन पूर्ण गोवर्धनाच्या पूजेला गेलंय, मला मात्र जाता येत नाही, म्हणून असं म्हणतात की गोवर्धन नाथाने तिच्या घरापर्यंत हात लंबे केले आणि तिचा भोग प्रभूने भक्षण केला। येणेप्रमाणे सर्वजण निघाले गोवर्धनाला, आल्यानंतर मग 56 भोग आहेत, आता 56 भोग लावायचे, पण गोप गोपिका म्हणतात काना अरे तुझा देव खाईल कसा, हात डोंगर आहे ना, तो म्हणाला तुम्ही नैवेद्य दाखवून तर बघा, भोग लावून तर बघा, माझा प्रभू खाल्ल्याशिवाय राहणार नाही। आणि मग काय महाराजाकडे द्या माईक, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे बीच न मानो मेरो भगवान, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे बीच न मानो मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे बीच न मानो मेरो भगवान।
अतिशय सुंदर या ठिकाणी पुत्र देई ऐसा गोंडा गुंडा म्हटलं तर मग डाका येतो ना, गोंडा म्हटलं तर चांगला येतो नाही का? गोंडे मग त्याचे असतात कशाचे, हिरे माणिक मोती गोंडे त्याचेच म्हणतात ना, शिवाय रेशमाचाही गोंडाच म्हणतो म्हणून ज्याचा त्रिजगती झेंडा नाही का, म्हणून माझा हा गुंडा पुत्र या ठिकाणी महाराष्ट्राची शान हे दोन संतवीर या ठिकाणी उपस्थित आहेत। एक पुढचा आणि एक मागचा, मी सांगितलं होतं ना पुत्र पुढे असतो आणि भाऊ मागे असतो नाही का, म्हणून पहिल्यानं तुम्ही पाठ राखण बघितली, आता मात्र पुढे जो आहे आघात सोसण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे तो असा माझा पुत्र। हरिभक्ती परायण पुरुषोत्तम जी महाराज भूतेकर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या सन्मानार्थ। ही माणसं महाराष्ट्राची शान आहेत, ही माणसं तुमचा आणि माझा स्वाभिमान आहेत नाही का? खऱ्या अर्थानं तरी माझ्या दैवा पार नाही, ही तुकोबांची मुक्ती म्हणून मला माझ्यावर फार हा असं वाटतंय की माझ्या भाग्याला अनंत धन्यवाद द्यावे मी, की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशी ही माणसं माझ्या अवतीभूती आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहेत। म्हणून व्यासपीठाच्या वतीनं पूज्य महाराजांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। असो गोवर्धनाची पूजा, छप्पन भोग लावले आणि मग स्वतः भगवंत गोवर्धनाच्या रूपाने छप्पन भोगाचा स्वीकार करतात, अंगीकार करतात आणि जलग्रहण करण्यासाठी किंवा स्नान घालण्यासाठी तिथे मानसी गंगेचंही निर्माण भगवंत करतात। येणेप्रमाणे इंद्राला आता राग आला, तिथे तिथला एक लाडू नारदाने स्वर्गामध्ये नेला, कोण तो स्वाद आहे त्या लाडूचा? आता इंद्राला माहीत होतं हे लाडू फक्त वृंदावनामध्येच बनतात। या माऊली या, स्वागत आहे तुमचं, या खुर्ची द्या त्यांना बसायला, त्यांना गादीवर बसवा, या पुढे या। म्हणून इंद्राला त्या लाडूचा सुगंध आल्याबरोबर त्यांनी म्हटलं तुम्ही वृंदावनातून आलात का? तेव्हा नारदजी म्हणतात हो ना, काय ते छप्पन भोग आणि काय तो हा स्वाद तिथला, काय गोपाळांचा गोपिकांचा आनंद गगनात मावत नाही, काय गोवर्धनाची पूजा? इंद्राला राग आला आणि मेघाला आज्ञा केली की जा बरसा वृंदावन, आता सर्व जलमय झालं पाहिजे आणि म्हणून आज्ञा केली। आज्ञा केल्यानंतर जेव्हा मेघ बरसायला लागले, सात दिवस सलग जलवर्षा होते, सात वर्षाचा कृष्ण आहे, सात कोसाचा गोवर्धन आहे आणि सात दिवस सलग पाणी आहे, ओढणारे सज्ज व्हा। आता गोवर्धन उचलायचंय ना, आणि म्हणून आता कृष्णा कसं करावं, कान्हा आता तूच वाचवणार आहेस म्हणून सगळे प्रभू म्हणतात घाबरू नका, माझा नाथ तुम्हाला त्याच्या खाली आश्रय देईल, आणि असं म्हणतात भगवंत सर्वजण त्या गो, फक्त तुम्ही सर्वजण मिळून उचला उचला म्हणताना, आणि जेव्हा भगवंत सर्व गोपाळाधिक सर्वजण गोवर्धनाला हात लावतात, असाच गोवर्धन अगदी
सहज लीलयावर जातो आणि भगवंत आपल्या करांगुलीवर त्याला परिधान त्याला धारण करतात. आणि सर्व गोप गोपाळ सर्वजण मग सात दिवस गोवर्धननाथाच्या आश्रयाला राहतात. अरे खाली करा जरा. हा बस 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 सगळे गोपाळ म्हणू लागले, अरे काना तू नुसती हा करंगुली लावली आहे, आमच्या आधाराने गोवर्धन उभा आहे, उचलल्या गेलाय. पण भगवंत म्हणतात काढून घेऊ काय, म्हणाला काढून घ्या तुमची करंगळी. आणि जेव्हा भगवंत करंगळी काढायला जातात, अरे मेलो रे काना, नाही रे काना, नाही रे काना, येणे प्रमाणे. आणि मग जेव्हा पाणी ओसरून जातो आणि इंद्राला आपले केलेली चूक कळते, निराभिमान होतो आणि भगवंताला शरण येतो, येणेप्रमाणे गोवर्धन लीला या ठिकाणी संपन्न होते. आणि मग त्याचा आनंद म्हणून सर्व गोप गोपिका नाच गायन करतात त्या ठिकाणी. इथे प्रत्यक्ष मूर्तिमंत गाणं उत्तम पुरुष म्हणून ज्याची व्याख्या परिपूर्ण होते असा माझा उत्तम पुरुष अर्थात हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांच्या गोड गळ्यातून एखादं भजन आपण या सर्व ब्रजवासियांसाठी त्यांना ठेका धरता येईल, त्यांना नृत्य करता येईल, येणेप्रमाणे ऐकूया. बसू नका आता, बसू नका. हॅलो 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 लुट कर ले गया दिल जी के, लुट कर ले गया दिल जी के, सावरा जहत कर लुट कर ले गया दिल जी के, सावरा जहत कर लुट कर ले गया दिल जी के,
महाराजांना विनंती आहे की आई माझी मायेचा सागर या सर्वांसाठी त्यांनी एकदा आपल्या ओघवत्या वाणीद्वारे आम्हाला श्रवण करवावं.
पावडी गुरु महिला सेवा समिती महाराजांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छित आहे, तरी त्यांनी 2 मिनिट थांबायचं आहे। माझे बंधू हरिवंती परायण शिवराज महाराज पाटील यांनी सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, आणि पूज्य पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। या दोन संतांचा या ठिकाणी माऊली गुरु महिला सेवा समितीच्या वतीने समोर समोर व्यासपीठाच्या या समोर व्यासपीठला नाही ना या वर्षी, त्यामुळे थांबायचं होतं, पण पाहता पाहता कसा वेळ गेला हे समजलं। पण आता त्याशिवाय कथाही पूर्ण करायची नाही, म्हणून धावत्या वेळामध्ये आपण महाराज या ठिकाणी संपन्न करीत आहोत। श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे, त्याच्यातला त्याच्यात दशमस्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे, आणि त्या दशमस्कंदामध्ये रास पंचाध्यायी आली, आणि त्याला भगवंताचे पंचप्राण असं म्हटलेलं आहे। महारासाचा प्रसंग फार सुंदर आहे। शरद पौर्णिमेची रात्र अवकाशावर हे पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब, अवघी पृथ्वी चंद्र प्रकाशाने आज राहून निघाली,
चरा चरा मध्ये अल्हलताची निर्मिती आहे, आनंदाची निर्मिती आहे, वारा मंद मंद व्हायला लागला, जणू काही आनंदाच्या लहरी सगळीकडे निर्माण होत आहेत। अशी ती अल्हादयुक्त रात्र भगवंताने आपल्या करकमलामध्ये वेणू घेतला आणि एक शांत बसा, बोलू नका, बिल्कुल शांत बोलायचं नाही बेटा। आणि वेणूचा दिनाद भगवंत छेडताय, बाजी रे मुरलिया बाजे, बाजी रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, अधर धर रे मोहन नर रे पर, अधर धर रे मोहन नर रे पर, उठ पे माया बिरा तुझ्या मुरलीच्या सुरतान मी विसरले देह भान, घर सोडून धरले रान, मी घरधंदा विसरले आहा रे सावळिया, कैशी वाजविली मुरली। येने प्रमाणे भगवंत वेणू छेडतात सर्व गोपिका। एक गोपी स्वयंपाक करत होती, खरकटा हात घेऊन निघाली। एक गोपी आपल्या बालकाला स्तनपान करवत होती, तशीच निघाली। एक गोपी गोदोहन करत होती, तशीच निघाली। एक गोपी श्रृंगार करत होती, नाकातलं कानात घातलं, कानातलं नाकात घातलं, निघाली गोपी। एका गोपीला हा नेत्रामध्ये अंजन भरायचं होतं, जसा वेणू कानावर पडला, नेत्राचा हात कधी डोळ्याला तोंडावरती गेला, ओठावर ते कळालं सुद्धा नाही। ओठाची वस्तू डोळ्याला लावली, डोळ्याची वस्तू ओठाला लावली, येणे प्रमाणे। म्हणून जेव्हा सर्व गोपिका वृंदावनामध्ये मधुबनामध्ये येतात, भगवंत कदंबाच्या झाडाखाली वेणू वाजवतायत। गोपिका आल्या, भगवंत म्हणतात, बाई अशा भरल्या संसारातून स्त्रीनं रात्री बेरात्री परपुरुषाकडे जाणं योग्य नाही। परपुरुषाचा अर्थ करत असताना परपुरुष फक्त तो परमात्मा आहे। परे हुन परते घर ज्याचे आहे त्याला परपुरुष असं म्हणतात। गोपी का म्हणतात कान्हा, गोपिकाचा फार सुंदर युक्तिवाद या ठिकाणी आहे। भगवंत म्हणतात की तुमच्या घराला, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या सासू सासऱ्यांना, तुमच्या मुलांना तुमची गरज आहे। असं भरल्या संसारातल्या स्त्रीनं परपुरुषाकडे येऊ नये। तेव्हा गोपिका म्हणतात, कान्हा तुझं म्हणणं बरोबरही असेल, पण आमच्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल।
भगवंत म्हणतात हरकत नाही. गोपी म्हणू लागल्या, कान्हा एका नवीन पती पत्नीचं लग्न झालं, पत्नी पतिव्रता होती, पतीशिवाय जेवण करायचं नाही, पतीशिवाय जलग्रहण करायचं नाही आधी करून तिचे नियम. पती आता धनार्जन करण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी बाहेर गावी निघून गेला, परदेशी निघून गेला. आता पत्नी म्हणू लागली की तुम्ही परदेशी चाललात पण माझं काय, मला तर तुम्हाला तुमचं भोजन झाल्याशिवाय भोजन घेत नाही, तुमची सर्व सेवा चाकरी केल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही, मी राहू कशी. तेव्हा त्याने सांगितलं की हा माझी, तू माझ्या प्रतिमेचं पूजन करत जा. प्रतिमेला नैवेद्य समर्पित करायचा, मग भोजन करायचं, आधी करून तू सेवा त्या प्रतिमेची करत जा. गोपी म्हणतात, काना तिचं दररोजचं सुरू झालं दैनंदिनी, जेणेप्रमाणे पतीची सेवा करत होती आता प्रतिमेची सेवा करायला लागली. एके दिवशी तिचा पती धनार्जन करून परत आला. परत आल्यानंतर गोपिका म्हणतात, कान्हा आता तिने जर ती पूजा करत होती त्या प्रतिमेची, मातीच्या पुतळ्याची पूजा करत होती, आता पूजा मध्ये सोडली तरी अधर्मच आहे. पती दरवाजावर टकटक करतोय, मग त्या स्त्रीने काय करावं, इकडे प्रतिमेची पूजा करते तिला पूजा मध्ये सोडता येत नाही, आणि जिवंत पती आला त्याला जर बाहेर ठेवलं तरी अधर्मच आहे, तिने करावं तरी काय. कृष्ण म्हणतो, किती सोपा एवढ्या माणसाला जर विचारलं तरी कुणी सांगेल की आता जिवंत पती आलाय ना, मातीची पूजा करण्याची गरज नाही. आणि मग इथं गोपिका युक्तिवाद करतात की आता पकडलास की नाही, आम्ही ज्या पतीला सोडलं, ज्या घराला सोडलं, ज्या दाराला सोडलं, या शरीराशी त्यांचा संबंध आहे, ज्या आत्म्याचा संबंध तुझ्याशी आहे, तू आमच्या आत्म्याचा पती आहे, शरीराचा पती आम्ही त्याला घरी सोडून आलोय, पण आम्ही आता आत्म्याच्या पतीपर्यंत पोहोचलोय, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, आता आम्ही नियम केलाय हाच नियम, आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या, येणेप्रमाणे प्रभू त्यांची मनोकामना जाणून इथे महाराजाला आरंभ करतात. एक एक गोपी आणि एक एक कृष्ण येणेप्रमाणे महाराज या ठिकाणी होणार आहे. कान्हा रे थोडासा प्यार दे, यमुना तट पर राधा सखी समेत, राधा सखी समेत, जब जब अंतर रामीणे था हर हर घट पे वो वास से लिए अमर लल की अभिलाषा सखिया उसे आस करे वेद वेदाए समर्पिताए उन पर ही विश्वास तब तब निश्चित किया पुरुषों तमने अब सखियों संग महाराज से कान्हा रे थोड़ा प्यारे जगत Yeah.
जप जप साधन तदप तदप सब कुछ जप महाराज संपन्न होते उद्या उपवासाचे साहित्य हा चालतंय चालतंय चला उद्या लग्न आहे आणि उद्याच आमच्या कथा यज्ञाची सांगता सुद्धा आहे तेव्हा उद्या सुद्धा ठीक 12 वाजता आता कार्यकर्ते 4-4 वाजता येतात लोकांना काय म्हणता नाही का ज्यांनी कार्याची उभारणी केली त्यांनाच आपल्या वेळेचं बंधन नाही इतर लोकांना बंधन लादून तरी काय करता आधा मंडप खाली होतो मग नाचण्याच्या नादामध्ये नाही का असो म्हणून त्या साड्या तुम्हीच सांगा उद्या तुम्हा सर्वांचं येणं एक तरी दिवस त्याच्यासाठी द्या संसारासाठी सगळं चाललंच आहे ना ठीक 12 वाजता उद्या कथेला आरंभ होईल कारण कथा लांबत जाते आणि पुढचे सगळे कार्यक्रम लांबत जातात रात्री कीर्तनाला 11 वाजले होते श्री भागवत भगवान
काहू को